आपल्या गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बीए तिसऱ्या वर्षाच्या पेपरवरून वाद निर्माण झाला. या पेपरमध्ये शिवाजी महाराजांची बदनामी आणि मनुस्मृतीचं उदात्तीकरण करणारे प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केला आहे. 80 गुणांच्या या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्न खटकणार आहेत. मनुस्मृती ग्रंथाचं महत्व काय आणि शिवाजी महाराजांच्या राजनीतीला समर्थ रामदास यांनी केलेलं योगदान सांगा, असे हे दोन प्रश्न वादात सापडले. यशवंतराव चव्हाण नाव असलेल्या मुक्त विद्यापीठानं संविधान विरोधी अभ्यासक्रमाचा समावेश केल्याची टीका अन्निसनं केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये छत्रपती शिवरायांना अवमानकारक असणारे आणि मनुस्मृतीसारख्या कालबाह्य बुरसटलेल्या विचाराच्या ग्रंथाचा पुन्हा समाजात प्रचार प्रसार करण्याच्या प्रयत्नाचा जाणीवपूर्वक समावेश केल्याप्रकरणी महाराष्ट्र आणि मुक्त विद्यापीठाचा निषेध करीत आहे आणि अशी चूक भविष्यात त्यांनी करू नये असे आवाहन करीत आहेत. मात्र या सगळ्या विषयावर साम टीव्ही काही सवाल विचारतोय. पाहूयात हे प्रश्न. मुळात असे वादग्रस्त प्रश्न पेपरमध्ये घेण्याचं प्रयोजन काय? मनुस्मृती माहीत असल्यामुळे काय होणार आहे? कशाला हवंय महत्व मनुस्मृतीचं? मनुस्मृतीवर अनेक आक्षेप असताना एकतर्फी प्रश्न विचारण्यात कोणता हेतू आहे? पेपर कोणी सेट केले? शिवराय रामदासांवरून वाद सुरू असताना त्यांच्या योगदानाचा प्रश्न विचारून काय साध्य करणार? अभ्यासक्रमात वादाचे विषय आणून विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढवण्याचं कारण काय? आपल्यासोबत आता आहेत ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत सच्चिदानंद शेवडे, त्याचप्रमाणे शिव इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे. मी पहिल्यांदा शेवडेंकडे जाईन. शेवडेजी, आपल्यालाही कल्पना आहे रामदास स्वामी आणि समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांच्या प्रत्यक्ष भेटीबाबतीतही जिथे वादविवाद अजूनही सुरू आहेत तिथे थेट योगदानाचा प्रश्न विचारला जातो, मनुस्मृतीचं सामाजिक महत्व विशद करा प्रश्न विचारला जातो, आपली प्रतिक्रिया? माफ करा, सच्चिदानंद शेवडे नव्हे, आपल्यासोबत मकरंद मुळे आहेत, ज्येष्ठ पत्रकार सामाजिक विश्लेषक. मुळेजी, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण कृपया उत्तर द्यावे. नाही, मुळात असं आहे की यातला पहिला मुद्दा तुमच्या प्रश्नाकडे येणार की आनिस ही सगळ्या क्षेत्रात काम करणारी असल्यामुळे बहुतेक ते आपलं वर्चस्ववाद सिद्ध करत असावे. इतकं काळ इतके दिवस समज असा होता की आनिस ही हिंदू धर्मातल्या केवळ सुधारणा, कारण बाकी कुठल्या धर्मात काही सुधारणांना व्हावे असं त्यांना वाटत नाही, त्यात काम करत असावे. आता मुद्दा असा आहे की जे प्रश्न विचारले तर मनुस्मृती चुकीची का बरोबर ह्यावरच चर्चा करायची आणि आपण तिचं अस्तित्व नाकारणं. आणि मला असं वाटतं की असे प्रश्न आले की विद्यार्थी त्याच्यावर म्हणतील ना की ही मनुस्मृती उपयोगी नाही आहे, त्याला सामाजिक महत्व नाही आहे. विद्यार्थ्यांना चर्चा करू द्या. एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा करायची पण मोकळेपणाने चर्चा का होऊ द्यायची नाही? पुढच्या पिढीला ती मनुस्मृती नाकारायची असेल तर ती का नाकारायची हे ठरवणार कोण? त्यांनी ठरवलं पाहिजे. अगोदर त्यांनी कोणीतरी सांगितलं होतं असं बाबा वाक्य प्रमाणे का जायचं? त्यांना काही स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आहे की नाही? त्यामुळे मुळातच असे वाद अकारण वाद आहे ती प्रश्नपत्रिका आहे. विद्यार्थी तेवढे सजग आहेत, महाराष्ट्र सुधारकांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचं म्हणून महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं, तर अशा वातावरणात वाढलेल्या विद्यार्थ्यांनी कशाला नाकारायचं, कशाला स्वीकारायचं हे तेवढं कळतं. आणि हे कळत नाही ही अनिशाची अंधश्रद्धा आहे का श्रद्धा आहे मला काही कळत नाही आहे. म्हणजे नसलेले विषय उकरून काढायचे आणि आम्ही हे सिद्ध करतो यापुढे प्रश्नपत्रिका आम्हाला विचारूनच दाखवा हा जो काही एक सेन्सॉरशिप घेण्याचा मुद्दा आहे ना तो चुकीचा आहे. त्यामुळे होतं काय की महत्वाचे प्रश्न आणि मूळ मुद्दे चर्चेलेच जातात नाही. अशा प्रकारची एक वेगळ्या प्रकारची हुकुमशाही महाराष्ट्रात सिद्ध राबवण्याचा प्रयत्न आहे. मुळेजी, तुम्ही आमच्यासोबत राहा. तुमच्या प्रश्नाचं जे पहिली प्रतिक्रिया तुम्ही दिली त्यावर मी श्रीमंत कोकाटेंकडे जातो. श्रीमंत कोकाटेजी, मुळात नकारात्मक बाबीची विद्यार्थ्यांच्या समोर चर्चाच कशाला असं मला म्हणायचंय. महाराष्ट्र हा प्रागतिक विचारांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राला खूप मोठा प्रागतिक विचारचा वारसा आहे. मनुस्मृती ही नकारात्मक बाब आहे, त्यातून कुठल्याही स्वरूपाचं असं विधायक कुठल्याच विद्यार्थ्याला कुठल्याही समाजातल्या म्हणजे ब्राह्मण असेल, मराठा असेल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स या कुठल्याही समाजाला वर्तमान युगामध्ये मनुस्मृती उपयुक्त नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्वानांनी तिचं दहन केलं आणि ज्या मनुस्मृतीनं या देशामध्ये अनेक वर्ष गुलामी लागली त्या मनुस्मृतीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आहे. रामदासाची आणि शिवाजीराजेंची प्रत्यक्ष भेट झाली का नाही हे महत्वाचं नाही, कारण सार्वजनिक जीवनामध्ये अनेक लोक एकमेकाला भेटतात म्हणून ते काही एकमेकाचे गुरु शिष्य होत नसतात. परंतु रामदासाची जी काय फिलॉसॉफी आहे ती रामदासाची फिलॉसॉफी विषमतावादी आहे आणि ती कुठल्या समाजाला उपयुक्त नाही आणि त्यामुळं
शिवाजीराजांचं राज्य जे काही रामदासांच्या फिलॉसॉफीमुळे घडलं तेच मुळात चुकीचं आहे. आणि यशवंतराव चव्हाण हे स्वतः प्रागतिक विचाराचे होते, आधुनिक विचाराचे होते, आणि अशा विद्यापीठामध्ये अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका निघते. पण हे जणू काय असं वाटायला लागले की आता हे विद्यापीठ हिरण्यवर विद्यापीठ आहे का गोळवलकर विद्यापीठ आहे, अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका हा महाराष्ट्राचा अपमान आहे, विद्यापीठाचा अपमान आहे, हे एवढं मात्र नक्की. दोन प्रतिक्रिया आपण बघितल्यात. एकीकडे मकरंद मुळे हिंदुत्वादी सामाजिक विश्लेषक आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की जनतेला ठरू द्या, विद्यार्थ्यांना ठरू द्या, त्यांचा अभ्यास होऊ द्या. तर दुसरीकडे श्रीमंत कोकाट यांनी स्पष्टपणे अशा उदात्तीकरणाला विरोध केलेला आहे. दोघांचे आभार आपण व्यक्त दिलेल्या प्रतिक्रियांसाठी.